रामकृष्ण हरिमाऊली विठोबा रुखुमाईचा गजर करत टाळमृदंगाच्या तालात तुळशी वृंदावन डोक्यावरती घेऊन वारकऱ्यांची वारी पंढरीच्या दिशेनं निघालेली असते या वारकऱ्यांच्या वारीमध्ये वारकऱ्यांच्या सोबत आणखी एक गोष्ट नेहमीच तुम्हाला दिसेल आणि तिचं महत्त्व देखील विलक्षण आहे ती गोष्ट म्हणजे गोपीचंदनाचा टिळा म्हणजे यात चंदनाचा टिळा हा शब्द मी वापरत नाही आहे गोपीचंदनाचा टिळा हा शब्द वापरतोय काय हा गोपीचंदनाचा टिळा चंदनाला गोपीचंदन असं का म्हटलं गेलं मुळात चंदनाचा गुणधर्म काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे चंदन हे शीतलता प्रदान करतं चंदन अँटीसेप्टिक आहे आणि त्या चंदनाची शीतलता मिळावी यासाठी गोपीचंदनाचा टिळा लावला जातो आता चंदनाचा पर्याय कोणता आहे चंदनाचा पर्याय कोणता असेल चंदना इतकी शीतलता आणखी कशामध्ये असेल चंदना इतकाचा इतका गंध आणखी कशामध्ये असेल खरंच ना चंदनाचा खूप सुरेख सुवास असतो त्याच्या इतका गंध त्याच्या इतकी शीतलता या गोपीचंदनाच्या मध्ये असेल का पण गोपीचंदन गोपीचंदन म्हणजे काय असं जर बघितलं तर गोपीचंदन एक मातीचा तुकडा ज्याला उगाळल्यावर माती कालवली जाते आणि ती कपाळी लावायची असते बस एवढं असताना त्याला गोपीचंदन म्हणत त्याला मस्तकी धारण का केलं जातं हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल ना काय आहे हे गोपीचंदन त्या चंदनाच्या आधी गोपी का आली काय महत्व आहे या गोपीचंदनाचं म्हणून सगळेच वारकरी आपल्या मस्तकी लावत असतात इथे पुन्हा कृष्णाशी संबंध येतो एकदा काय झालं म्हणे स्वर्गामध्ये श्रीहरीच्या कपाळाचा दाह सुरू झाला काही केल्या डोकेदोखी थांबे ना असा मस्तकी शूळ उठला की श्रीहरी बेचैन झाले अनेकांनी विचारलं श्रीहरी आपल्या मस्तकीचा शूळ आम्ही उपाय काय करावा आपणच सुचवावा तो उपाय आम्ही करू नारदही तिथे हजर होतेच नारदानी तळमळून विचारलं श्रीहरी सांगा आम्ही काय करू शकतो श्रीहरींनी उपाय सांगितला म्हणाले नारदा माझ्या डोक्याचं दुखणं थांबवायचं असेल ना तर एक काम कर पृथ्वी तलावरती अनेक माझे भक्त आहेत सच्चे निस्सिम खरे भक्त आहेत आणि या भक्तापैकी एकाच्या पायाखालची माती माझ्या कपाळी उगाळून लावशील कालवून लावशील तर माझं डोकं दुखणं थांबेल आता नारदाला प्रश्न पडला की श्रीहरीचा सच्चा भक्त त्याच्या खालची माती तो ही पृथ्वी तलावरचा ठीक आहे म्हणाला ज्ञान तो आता खरा भक्त शोधावा कसा हा प्रश्न नारदाच्या समोर पडला होता नारदाने विचार केला म्हणाला की वर्षानुवर्षापासून अरण्यामध्ये घनघोर तपश्चर्या करणारे श्रीहरीच्या भेटीसाठी आतुर आहेत याच माणसाकडे जाऊया आणि त्यांना त्यांच्या पायाखालची माती मागूया एवढे वर्ष श्रीहरीच्या भेटीसाठी तपश्चर्या करू शकतात ते एवढं तर करतीलच त्या तपश्चर्या करणाऱ्या घनघोर तपश्चर्या करणाऱ्या जंगलातल्या मुनींच्याकडे तो, तो जंगला मुनीं गेला आणि नारदानी त्यांना सांगितलं की ऋषीवर आपण एवढी वर्ष ज्या श्रीहरीच्या अं प्रतीक्षा करता आहात त्या श्रीहरीच्या कपाळाचा खूप मोठा त्रास सुरू झालाय ते कमी करण्यासाठी श्रीहरींनी हा हा उपाय सांगितलेला आहे आणि त्यासाठी मला तुम्ही तुमच्या पायाखालची माती द्या त्या तपश्चर्या करणाऱ्या ऋषींनी डोळे उघडून नारदाकडे बघितलं रागरागच बघितलं म्हणाले नारदा अरे काय मूर्ख समजतोस आम्हाला ज्याच्या चरणाला मिठी मारता यावी अशासाठी आम्ही ही तपश्चर्या करतो आहोत अरे आमच्या पायाखालची माती श्रीहरीच्या मस्तकी लावली तर किती मोठं पाप लागेल आणि या पापात आम्हाला सहभागी करून घेऊ इच्छितोयस अजिबात देणार नाही असं पाप आम्ही करणार नाहीत उठले पुढे यज्ञयाग करणाऱ्या ऋषींच्याकडे गेले म्हणाले मी असा असं निरोप घेऊन आलोय श्रीहरीचा त्यांच्यासाठी उपाय हाच आहे मी पहिल्यांदा तपश्चर्या करणाऱ्या ऋषींच्याकडे गेलो होतो त्यांनी सांगितलं की आम्हाला पाप लागेल आम्ही देणार नाहीत आता तुमच्याकडे आलोय आता तरी तुम्ही किमान द्या तर यज्ञयाग आणि पूजा अर्चा करणाऱ्या ऋषी मुनींनी सांगितलं की त्यांना पाप लागेल म्हणून त्यांनी नाही दिलं आम्हाला पाप लागलं तर आम्ही काय करायचं आम्ही नाही देणार मग आता काय शेवटी नारद फिरत 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 वेगळ्या लोकांच्याकडे गेले प्रत्येकांनी त्यांना नकार दिला आणि फिरता फिरता शेवटी पृथ्वी तलावरच्या वृंदावनामध्ये ते आले आणि वृंदावनात तिथे गोपिका श्रीहरीच्याच नावाचा जप करत बसलेल्या होत्या नारदाला वाटलं आता शेवटचा पर्याय म्हणून यांना मागून बघूया पण या कसल्या खऱ्या भक्त आल्या गेले नारद आणि विचारलं त्यांना की गोपिकांनो एक अडचण आहे त्या म्हणाल्या काय त्या म्हणाल्या की श्रीहरीच्या डोकं खूप दुखायला लागलंय सगळ्या गोपी अगदी विवळल्या हो काय सांगताय श्रीहरीचं डोकं दुखतंय माझ्या कृष्णाचं डोकं दुखतंय माझ्या काळ्याचं डोकं दुखतंय त्याचं डोकं दुखतंय काय उपाय करायला पाहिजे सांगा उपाय फार जालिम आहे पण त्यात तुम्हाला पापाचं भागीदार व्हावं लागेल म्हणजे अरे उपाय तरी सांगा तुमच्या पायाखालची माती श्रीहरींच्या कपाळी कालवून लावण्यासाठी आली आहे एवढं नारदानी म्हणायचा अवकाश पटा 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 गोपींनी आपल्या पायाखालची माती काढली नारदाच्या हातामध्ये एका पुडक्यात बांधून देऊन टाकले सांगितलं घ्या नारद म्हणून नारद म्हणाले अगं ऐका तरीही ही तुमच्या पायाखालची माती श्रीहरीच्या कपाळी लावली तर तुम्ही पापाचे धनी व्हाल आणि हे मला अनेक ऋषीमुनींनी सांगितलं आहे या पापाचा धनी होणं तुम्हाला चालेल का गोपिका पुढे आल्या आणि म्हणाल्या आम्ही रवरव नरकात पडलो हरकत नाही श्रीहरीच्या कपाळाचा दाह होतो आहे हे नरकाच्या यात्रेपेक्षा का कमी आहे नारदा अरे आमचा श्रीहरी त्रासात असेल तर आम्ही आनंदात कसे राहू तो आनंदात असेल आम्ही त्रासात असू तर चालतं त्याच्या कपाळाचं चा दुखणं कमी होणार असेल आणि आम्हाला नरकात जावं लागणार असेल तरीही हरकत नाही काय यातना आम्हाला व्हायच्या त्या होऊ दे माझ्या श्रीहरीचं डोकं नीट झालं पाहिजे ते दुखता कामा नये आणि सगळ्यात मोठी गोष्ट नारदा श्रीहरीचं डोकं दुखतय हे आम्हाला अजून कळलं कसं नाही त्याची जाणीव कशी झाली नाही आणि आम्ही सुखात कशा खेळतो आहोत हा प्रश्न आमच्या मनाला सतावतोय नारद मुनी होऊ दे पापाचा भागीदार होऊ दे जन्मो जन्मीची पाप आमच्या भोकांडी पडू दे हरकत नाही पण आमच्या पायाखालची माती श्रीहरीच्या कपाळी नेऊन लाव नारदा त्यानं त्याला बरं वाटेल आणि त्याला बरं वाटण्यातच आमचं सुख आहे रे आमचं वेगळं काही सुख नाही आहे त्याला बरं वाटलं पाहिजे बस बाकी काय पाहिजे अजून नारदांनी माती घेतली श्रीहरीकडे नेऊन दिली श्रीहरींनी आपल्या कपाळाला लावली श्रीहरी म्हणाले आत्ता थांबला बघ कपाळ झोड आत्ता थांबला ते म्हणाले श्रीहरी काय गंमत आहे ओ हो? सगळ्या ऋषीमुनींनी पापाची भीती वाटली पण या बायांना मात्र पापाची भीती नाही वाटली त्यांनी आपल्या कपाळा तुम्हाच्या कपाळाला लावायला आपल्या पायाखालची माती सहजपणे देऊन टाकली श्रीहरी म्हणाले अरे त्यात खऱ्या भक्त आहेत माझ्या त्यांच्या भक्तीनं तर मी शांत आहे आता गोपिकांच्या पायाखालची ही माती श्रीहरीच्या मस्तकी लागल्यावर श्रीहरीचा मस्तक मस्तकशूळ थांबत असेल प्रत्यक्ष जगनियंत्याचा मस्तक शूळ थांबत असेल आम्ही कोण अहो आमची तर पाप नुसत्या मातीच्या स्पर्शानं संपली पाहिजे म्हणूनच वृंदावनातल्या त्या मातीला गोपिकांच्या पायाखालचं चंदन समजून मस्तकी लावायचं आणि शांत व्हायचं हीच एक तर धारणा आहे अहो जिथे श्रीहरीचं मन रमलं होतं जी माती सोडताना श्रीहरीच्या मनाला यातना झाल्या होत्या औ ज्या गोपिकांनी दिलेल्या ज्ञानाने चक्क उद्धव शांत झाला होता उद्धवाला ज्ञानाची जाणीव झाली होती त्याचा उद्धार झाला होता जो उद्धव भक्तियोगाच्या आणि कर्मयोगाच्या माध्यमातून गोपिकांना ज्ञान देण्यासाठी गेला होता त्यालाच तर गोपिकांच्याकडून ज्ञान मिळालं होतं आणि या गोपिकांच्या पायाखालची माती आमच्या मस्तकी लागली की एक भाव येतो ना हो पांडुरंगा तुला जे आवडतं ना तेच आम्हाला आवडतं तुझे जे प्रिय आहेत ना त्यांच्याच पायाखालची माती आमच्या कपाळी आहे म्हणूनच गोपिकांच्या पायाखालच्या मातीला वृंदावनातल्या या मातीला गोपीचंदनाचं रूप देऊन वारकरी आपल्या मस्तकी धारण करत असतात आणि तेच गोपीचंदन मस्तकी धारण करताना आम्हाला ही विलक्षण आनंद होतो चला गोपीचंदनाचा टिळा आणि बुक्का लावूया तुळशीची माळ घालूया आणि पंढरीची वारी चालूया विठ्ठल विठ्ठलचा गजर करत रामकृष्ण हरी